अरे खरा पुणेकर हा वाद असूच शकत नाही. खरा पुणेकर म्हणजे पेठीच, अंगात बंडी, हातात काठी, आम्ही पेठी. अरे कोथरूड हेच आत्ताचं खरं पुणे. पण वारसा परंपरा तर पेठेलाच आहे ना. हो, वारसा परंपरा, पार्किंगचे प्रॉब्लेम, भिंतीला भिंती लावून उभ्या असलेल्या इमारती. भिंतीला भिंत आणि मनाला मन चिकटलेलं असतं आमचं. अरे आम्ही शिक्षण गेला देश विदेशी जातो, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश शिकतो, जगाचं ज्ञान घेतो. अरे आम्ही रमणबाग, नुमवी, आईला देवी, भावेमध्ये शिकतो, तिथं ऑलरेडी जागतिक ज्ञान प्राप्त होतं. अरे तुमच्याकडे लोक दुकान 1-4 उघडी ठेवतात, तुम्ही कसले पुणेकर. अरे तुम्ही 1-4 झोपा काढता म्हणून पुणेकर झोपा काढतात असं वाटतं जगाला. अरे शनिवार वाडा आमच्याकडे, आम्ही खरे पुणेकर. नाना पेठ, गंज पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, अजून काय पाहिजे. अरे ज्या पेठीच्या नावावर थांबलास ना ते नाव घे ना. आमच्याकडे उद्योग आहेत, तुमच्याकडे धंदे आहेत, व्यवसाय शब्द जपून. आमच्याकडे प्रभात टॉकीज आहे, मराठी चित्रपट टिकवणार. अरे आमच्याकडे सिटी प्राईड कोथरूड आहे, चित्रपट चालवणारा. अरे गणपती बघायला पेठेतच येशील. अरे बस कसे, तिकडे प्रश्न खऱ्या खोट्या पुणेकराचा नाहीये, तिकडे संस्कृतीचा प्रश्न आहे. बरोबर आहे, ती टिकवण्यासाठी स्वागत आहे तुमचं. पुण्याची पुण्याही जपतो तोच खरा पुणेकर. मग तो पुण्या बाहेरचा का असे ना. बस झाली चर्चा. मग मी काय म्हणतो, आता बेडेकरला जायचं का? आता येण्यापीयरची वेळ झाली.